अमरावती आणि बडनेराच्या प्रवाशांची हक्काची असलेली सिटी बस मागील दोन महिन्यापासून अशी या अवस्थेमध्ये उभ्या आहे आणि याला कारणीभूत ठरलेले महानगरपालिकेचं प्रशासक कारण ढिसाळ कारभार आहे असं प्रवाशांचा स्पष्ट आरोप आहे आणि राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर जर काही घडलं तर त्याच्यावर जे प्रतिक्रिया देण्यासाठी जे लोकप्रतिनिधी सरसावत आहे त्या पद्धतीने माग मागील दोन महिन्यापासून या सिटी बसच्या प्रकरणावर एकही लोकप्रतिनिधी समोर आलेला नाही आणि कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही त्यामुळे सुद्धा आता प्रवाशांमध्ये रोष व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळत आहे खरं जर पाहिलं तर दोन महिन्यापासून बसे या बसेस भंगारामध्ये उभ्या आहे आणि कारणीभूत आहे की ज्याला याचा कंट्रॅक्ट दिला होता तो कंट्रॅक्ट त्याचा संपलेला आहे आणि नवीन कंट्रॅक्टदार जेव्हा आला परंतु त्याला एन ओ सी देण्यासाठी बँकेने नकार दिलेला आहे कारण जो कंट्राक्टर होता त्याच्यावर सव्वा दोन कोटीच्या जवळपास थकीत बाकी आहे त्यामुळे हे प्रकरण आता न्यायालयामध्ये गेलेलं आहे आणि न्यायालय जेव्हा निर्णय देईल तेव्हा या बसेस सुरू होतील असं सध्या तरी चित्र आहे परंतु एक मात्र नक्की की याचा जो फटका आहे तो विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात बसत आहे कारण विद्यार्थ्यांना रोज कॉलेजमध्ये जावे लागत आहे परंतु ज्या सिटी बसमध्ये पंधरा ते वीस रुपये विद्यार्थ्यांना लागत होते आज त्यांना मात्र चाळीस ते पन्नास रुपये ॲटोवाल्यांना त्यावे लागेल बेभाव ऑटो चालक याची लूट सध्या विद्यार्थ्यांकडून करत आहे सोबतच जे प्रवासी आहे जे अमरावतीवरून बडनेराला ये जा करतात त्यांना मोठा खूप मोठा बुर्दंग बसत बसत आहे त्यामुळे मागणी एकच होत आहे की ह्या लवकरात लवकर सिटी बस रस्त्यावर धावेल अशी व्यवस्था महानगरपालिकांनी लवकरात लवकर करावी अशी मागणी आता प्रवाशांकडून होते कॅमेरामॅन अमोल देशमुख स प्रणय निर्माण एबीपी माझा अमरावती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट